आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल तालुक्यातील पांढऱ्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव, परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा चिंताक्रांत. कागल तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंताक्रांत झाला आहे. आता त्याच्यापुढे संकट आलंय ते मोठ्या प्रमाणात पांढऱ्या लोकरी माव्याच्या प्रादुर्भावांचं. कागल तालुक्यातील सुळकूड, कसबा सांगाव, मोजे सांगाव या परिसरातील शेतकरी या ना त्या कारणाने नेहमीच चिंतेत असतो. सध्या परिसरात पांढऱ्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसू लागलाय. मे महिन्याच्या शेवटी झालेल्या वळीव पावसासोबत जोरदार वारे सुटले, त्यावेळी अक्षरशः ऊस पीक भुईसपाट झाले आणि आता जून महिन्यात पांढऱ्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झालाय. त्यातच औषध फवारणीस मंजुरांची टंचाई तर काही मजुरांचा मुजोरीपणा यामुळे प्रतिपंपास 30 ते 40 रुपयांची मागणी होत आहे. तर शेजारचा प्लॉटधारक शेतकरी औषध फवारणीस टाळाटाळ करत असल्याने रोग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कमी प्रमाणात पाऊस आणि दमट हवामान अशा सर्वच कारणामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या भागात एकात्मिक कीड व रोग नियोजन करणं आज गरजेचं बनलं आहे. महानकारी न्यूज साठी सुळकूडहून प्रदीप खोत.